आजचा पोरा हा या माणसाचा अजून याचा पत्ता नाही. डाकळे आणायला गेले का झाड आणायला गेले काय माहित कधी येते तो. चल पिंकीच्या मायले सिचन पाहतो आणल्या का नाही तर. पाणी भरले येऊन राहिले बापा. बसल्या का जी तुमचे डाके आणल्या का जी. आणले ना. मग देना दोनक. दोनच आणल्या. माय हो का जी. दोनच आहे का जी. ह्या माणूस सारा सकाळचा गेला डाके आणायला गेला का झाड आणायला गेला काजी काय अजून याचा पत्ता नाही. दादा कुठे गेले. माझ्याकडचा माणूस गेला बोकडे ऐकायले. माय हो का जी. बस एक गोष्ट सांगतो. सांग ना. बकऱ्याच्या मातात आमचं घर आहे. ते सांगतो बाई 10,000 बकऱ्या घेतल्या होत्या. हो का जी. 10 दोनच घेतल्या. त्या 2 झाल्या 8. 80,000 धन झाला माझ्या घरी. 80,000 बरस नफा याच्यात तर. हो का जी. किती करा लागते बाई बकऱ्याचं. हो लय करा लागते. चारा पा हे पा ते सबन करा लागते. त्याचं तेव्हा त्याचं फळ भेटते आपल्याला. बरं ठीक आहे येतो मग मी. जाऊ दे ना. घेऊ दे 2 बकऱ्या. हो आणल्या ना. घरभर डाके आहे. सारखं बोलावतो उलटे बोलते मी बाया काही कामाचं नाही आहे. चालल्या मोठ्या मला डाक्या मागायचे. काहीले आले व डायरेक्ट पोळा झाल्यावर आले असते. डाकाया घेऊन आता आले तर काय म्हणू राहिली. तुला माहित आहे का याचा किती अकाय पडला आहे डाकायचा. हे भीक मागून आणले 2 नाही तर हे नसते भेटले. पुरे झाड छाटले इतके मोठी बोलाले तर. कोणा सकाळचे गेले हो तुम्ही. 2 डाकाय हलवत घेऊन आले तर चांगली राय. अगदर फिरू फिरू मॅड झालो नाही तर यानस ती मारबत काढन. सकाळपासून गेले ना. सकाळपासून गेले तर पासल्या पायरी लावा आता ते. सरकी आता ठेवा. स्टँड आहे. डोक्षाला लावा. तू आई आली. ओ माय आई तू कशी काय आली. ये ना घरात. हट मी नाही येत घरात. बर बर थांब मीच येतो. सरका घे बस. चांगलीच आहे. पुसली आहे. कशी काय आली. अशी चालते इकडे त्या भेटीले. हो काय. कशी आहे. पाणी द्याव थोडस. पाणी द्या बरं आणून. तब्येत तर लय झाली होती आली. नाही हो चांगलीच ताव. पाय बर किती बारीक झाली. आता पाय काड्यात दिसून राहिले. नाही चांगली आहे ना. दे ना पाणी आणून. काम करते तशी चांगली आहे. हो तुला चांगला घे ना. मनानं केलं तर घर पाय कसं काय कसं चांगला आहे. हा चांगला पोरगा पाहिला होता श्रीमंत. चांगला पॅकेज होत त्याले पुण्याला होता. नाही पटला तुले चालले त्याला मांग पाहून घे. आता गिलास काऊन भेटला. पाणी नाही पेट मी त्या घरच. मग आल्या काय इथं. भेटीला आली. आण ना तू पोरीले पाहून. भेटीला आली ना. त्या पाणी काय आणायला लावलं. प्याचं नव्हतं तर. माझ्या घरीच पाणी आहे. पेली असते थोडस. याच्यानंतर म्हणजे नको पाणी आणा नाही आणा. जा तिकडे आपलं काम करा तुम्ही. काय सांगितलं पाणी. पाणी पिऊन आलते मी. पाणी उगम उग प्यायला पाहिजे होत. तू माणूस तर आधीच नसा ना आहे. पेत नाही म्हटलं त्या घरचं पाणी. थांब आहे बस मी चहा मांडतो. त्या हाताने करत असं तर पेतो मी. नाही तर मी त्याच्या हाताचा चहा नाही पेत. बरं मीच मांडतो ना. बस काय कर लवकर. काही चहा बाय नाही मांडा लागत. साखर नाही घरी. इकडे प्यायला लावतो. पहिलंच म्हटलं होतं मी तुले
पेत नाही म्हणू घिमगिर आहे ना जास्त नको बोलू नाही तर तुझ्या पत्ती दिन चांगली पाणी फेकल दे तिकडे प्यायला लावतो चाय हा असा असा केला लय चांगलं झालं चालली मी नाही बस नाही चालली मी बस ना बस ना दुसरा घर कसं काय कसं माणूस तर मोठा साहेब बचबचा चालली मी आता पे सामान दरवाजा तुम्हाला दरवाजा काही ठोकर माझा दरवाजा होतो मग दरवाजा याच नाही राहत याच नाही मग काय तोंड व्हायचं तोंड नाही पाहत मी सांगते पहिले त्याच्यानंतर काय बचबच करू राहिले चालला म्हटा अहो पण आई तू आलती कायले अव त्या बापाला 10 लाख रुपये भेटून राहिले तर बाप गेला तिकडे पैसे आणले आणि मग मी आटलं चला तृप्तीच्या भेटीले जाऊ म्हटलं तर ह्या काय तोंड तोंड पाहिलं भेटलं मला काय माहिती घरी आहे म्हणून हो का मग बाबा लोन कधी भेटत आहे आजच भेटते हो काय चल येतो मी बरं केलं त्याच्या संग पाहून नको जाऊ म्हटलं चालली त्याच्या संग पयत चांगला केला असता तर बरं तरी झालं असतं जीवन सुधारलं असतं बस आता भोग कर्माचे फळ येतो मी माय होई ना किती श्रीमंत आहे म्हणते बाई ते घरचे याच्या संग पळत आली माय बाबा 10 लाख रुपये लोन भेटू राहिलं थांबा ना वेळ सांगतो माय तुम्ही इथं बसले का गेली का ते चुडेल चांगले बोल ना माई आई होय ना ते आई होय तर मग काय करू तिला सुधी बोलते चांगलीच बोलते अगं जवायला कसं बोल लागते हे समजत नाही का एका पद्धत काय बोलायची जवायसोबत तुम्हाला माहित आहे ते कशी आहे तर अशी आहे तर मग काय आली आली होती अशीच भेटली माया आता आली तर आली याच्यानंतर आली ना पाहिजे तुम्ही माया इथं काऊन नाही काऊन म्हणजे काय गिलास फेकला पाणी दिलं एवढा चांगलं आहे ना तर बड जाऊ द्या हे सगळं मी काय म्हणतो माया बाबाला 10 लाख रुपये लोन भेटू राहिलं आता मग मी काय नाचू का नाचू का नाही बाजूची पिंकी आहे ना तिच्या मायनं का नाही बकऱ्या घेतल्या होत्या 10,000 आता 80,000 रुपयाच्या खपल्या 6 महिन्यात मग माई इच्छा आता बकऱ्या घ्यायची बाबाला मागा म्हणलं 40,000 रुपये बाबाला काय मागा लागते मी का भिकारी आहे का तुला बकऱ्याच घ्यायचा मी आणून देतो एक पिल्लू तुले चांगले बसतो वागवत आले मग त्याचे 2 पिल्ले होईन असं करता करता होईन सगळ्या बकऱ्या मी काय म्हणतो आपण 40,000 रुपये मागायला जाऊ ना मी नाही जात बाई ते तुझे तू पाहत बस काय होतं त्या बापाला तुला पैसे मागायचा मागत बस मला नको सांगू जा तिकडं बरं मीच मागतो हा ना हे सांगतो ते त्या बापाला का मी नाही मागितले म्हणून पैसे बरं नाही सांगत मी मागतो ना मग जाय तिकडे तू पाच बस त्या बापाजून त्याचा फोन तर द्या फोन घ्यायला पाहिजे फोन लावतो ना सांगतो ना मी येतो म्हणून आणि मी येणार नाही सोबत वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार गणपतराव पाटलाची मुलगी श्यामासोबत पळून गेली त्याच बातम्या राहील का काय माहित आजकाल तर पेव फुटला ह्या बातम्या वाघाच्या हल्ल्यात गाय वाचली हे ठीक आहे गुराखी ठार अरे बाहेरच टाक ना वायू ऊन पडली ना बारीक बारीक शितोडी होऊन राहिली पाण्याची बाहेर तुला दिसले वाटते मग काय तर नंबर नाही दिसू राहिला पोळ्याचा सण श्रावण महिन्यातला शेवटचा फोन उचल ना कोणाचा बाई तो मी काही काम आहे काय कोणी नाही उचलू राहिले पोरीचा फोन दिसते आता कायले फोन करू राहिली ना बोलून काही कामाचं असून बोला पहिले कसं समजलं नाही पळ्याच्या वेळेस आपलंच लेकरू आहे काय हवे ते बोललं तर ते आता डोक्ष्यावर बसून ठेवलं तिले उगा मग उचला फोन हॅलो हॅलो हा आता कायले तर देऊन राहिली काय नाही काम होत थोडस मग पहिले समजलं का तुला तर मी घरी थोडशी काम आहे हो आजच येतो ये मग हा येतो येतो हा एकली जसो त्यांना काम तो काय तोंड आले सोबत सोबत आणलं ना तर दाट्याच्या बाहेर इकडे दाखव हा
हा मला काही गरज नाही तुमच्या घरी यायची. हा मी काय एवढा शौकीन नाही घरी येईन ना, हे मला इज्जत आहे. हा हे बा लक्षात ठेव. नाट्यात उभा राहा आणि हे नाही का असं बोलत असते काही इज्जत नाही का मी. आता बाबा रागात आहे तेवढं तर बोल ना साहेब. राग चांगले बोल ना. चला उगी मुगे मा सोबत. मी नाही येत तिथं घरी बरीच आहे. सोबत चाल ना. एवढे मोठे पैसे आणून राहिली कोणी चोरून गिरून नेले तर पायरस थांब जा. चला सोबत. सोबत इज्जत नाही का मी. चला मा सोबत. चला पटकन उठ ना. जाय तू कर तयारी. येतो मी तसाच. झाली माय तयारी. इज्जत नसल्यावर किती बोलते. चल चल भटकन. शेला राहू दे ना घरी. शेला शेला ठेवून द्या. काहून लाज येते का तुले. लाज नाही. शेला पाहिजे तोंड बुजाले. कुठचा लागा. अरे येतो ना थोडस हिच्या बापाच्या इथं चाललो. कोरा ना मटन गिटन लागण ना. मटन गिटन चाल ना पटकन. आजचा पोळा आहे उद्याची कोरा आहे. नाही नाही आता लागते. आज थोडी असते बे उद्या आणतो. काही नाही झालं. काही नाही झालं. तुया जो घाव दिला ना याच्यापेक्षा कमीच आहे. बाबा तुम्हाला 10 लाख रुपये लोन भेटलं ना. तुला कोण सांगितलं. आईनं सांगितलं. तू काय गेली तिकडं. बरं मी चहा मांडतो पूर गेली. असं पुऱ्या गावाला दवंडी दिली वाटते. त्या चहा मांडतो मी. बसा ओटी आली कार भरेल. सांग काय काम होतो तुला. काही नाही 40,000 मागायला आलती. 40,000. हो कायले पाहिजे तुला 40,000 रुपये. काही नाही बकऱ्या घ्यायच्या आहे मध्ये. अस बकऱ्या घ्यायच्या आहे. दाखवून त्यांना अवकात. हा चांगले पोरं आले होते तुले पाहिले. हा चांगल्या घरी नाही गेली असती काय. आणि त्या काय तोंडाच्या मागा लागली त्याच झालं. वापस केव्हा करशील. आता पोरीले पैसे मागता काय. पोरीले म्हणजे आता तुझा संसार वेगळा आणि आमचा संसार वेगळा. हा मी मरेपर्यंत माझे पैसे वापस लागन तुले. मरत पर्यंतच पाहिजे ना. मग बरं ठीक आहे ना. मग दिन मग आणून. अय ते 50,000 रुपये आहे त्या अलमारींनी. त्यातले 10,000 रुपये काढून घे. 40,000 रुपये आण देऊ. टाक त्याच्या मळ्यावर. हे घ्या. 10 काढले ना त्यातले. हो काढले ना. हा दे ती जोड. बाबा 50 दे ना. आता घे ते 40. हा समोर नको चालू. चालू आहे निघ आता. हा घे ना पटकन. चल घर चाल लवकर. येतो मग. आता नको येजो पैसे मागायले. आता मला सारास फोन आहे. तुम्हीच काय मला. आता येतो मग. पाय वाटते माय. चांगलं झालं ना दिलं तर आपलीच लेकरू होय. बस तुला गोष्ट सांग. पैसे निरा तुला माहित आहे काय. आता हे प्रकरण लय लांबत चालले. काढले गडबड इथं काय पोती बुरण झांगाले आली का तू. जे कामात आले ते कर ना. पाहिलं तो जाऊ द्या ना. चला. घेतले. घेतले ना. पण त्या बाबाला सांगून देतो पहिले. हे काही पैसे माझ्यासाठी नव्हे. मी आणि मागितले पैसे. हे तुमच्या पोरीला पाहिजे नव्हते. तुला पाहिजे नव्हते म्हणून तू आली इथं. नाही तर माझं नाव खराब करण. मला कोणाच्या पैशाची गरज नाही आहे. झालं असून चला. नाही सांगून देतो. पहिलेच नाव खराब आहे माय. काय केलं. काय केलं तर. चल चल चला. ना आता तूच चालतो बकरे. तुम्ही काय साठी. मी बी नाही जात. आता म्हतारपणी माझ्या हातानं एक मोटर होईल असं वाटते. काही आता काय आपले स्लेपर होते. चला जेवारी. काही नका लाजू. कुठा चला जेवारी. जा चुपचाप राग सोडून देत जा. आपल्या लेकरांसाठी राग करत असते काय. Thank you.
कुठ चालले? काय एका टूर राहील का? हा बरोबर ठेवतो. हा बरोबर ठेवल ना. कुठ चालले तुम्ही? काही नाही, चाललो पोळा पाहले. अहो थांबा थांबा, मी येतो ना. काय पोळा पाहले? अरे तिथं नको येऊ, तिथं बैला उरावून पाहिजे, माणसं पाहिजे, लय गर्दी राहते. अहो मी येतो, थांबा. मी येतो ना पोळा पाहले. अहो तिथं गर्दी किती राहते? नाही राहत गर्दी. तुला कुठून दाखवू? हा चाल, त्या काकाच्या घर राहते सगळ्या बाया तिथूनच पाहिजे. चला आता कुलूप गिलूप तर लाव हे बाहेर. थांब जावा. दिसते दिसते चाल ना. आता आणलं तुले पाय इथून पोळा. चल जा पाय आता इथून. काय व इथून तर काही दिसूनही नाही राहिलं. चाल ना खाली जाऊ ना. खाली जाऊ ना. खाली काय बैल उरावून पाहिजे, लोक उरावून पाहिजे. इथूनच पाय दिसो का नाही दिसू? इथून पाय लावता. मी चाललो खाली, तू पाय इथून. पुरा भरते काय पोळ्या? तसाच काकू काकडी कवा फोडा लागते? जी आता या पोळ्या फुटला की काकडी फोडायला लागते. हो काय पोया फुटला काकडीचं मानणं. हो काय अरे दादा अन्न बैल. ओ नो कुठे गेले काय माहित? काय काय नाही तुला का मी का बैल दिसतो का? नाही. चल घरी पाहिला पोळा पाहिला. हा काउन लेकरो पाहिजे काय? थांब लक्ष ठेवतो मी येतो. बात कुठ चालले? वाद चिकावर आहे ना बाहेर गावात. काय मावला आहे पाहून येतो ना. लेकराला पैसे दे ना. हा बाजू बे चिल्लर येतो ना बे माझ असं ना दे ना. ते तू घे गेले हे घे चल दे घे रे जमला का? चला जा 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 घराकडे. इकडे 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 जा इकडे इकडे श्रीमंत लोक आहे. आजू आता पुरा गावातले लेकर येईल. सगळ्याला जर वाटत बसलो तर आपण भिकारी होऊन जाईल. आजचा दिवस आणि लेकरायचा? हो तर आपल्याजवळ तर पैसे लागन. 5-5 रुपये 100 लेकर आले तर किती रुपये जाते? 5000 रुपये जाते. मग पाहिजे लेकरांना आवाज दिला तरी घरी नाही म्हणा. सर येतो मी पाहू ना. गावात लवकर ये जा. मटण घेऊन येतो काय? हा
अरे तुले माहित आहे काय? अबे लक्ष्मीनं घरून म्हटलं 2000 आणले, फक्त 20,000 कमवून गेला. 20,000 म्हणजे 2000 रुपयावर 20,000 खिलाडी आहे वाटते. एक नंबर खिलाडी आहे. चल ना तुले देतो करू. नाही नाही भाऊ, आपल्याला जमत नाही ते. चल ना भा. अरे कुठं? अरे लक आहे ना सोबत. खिलाडी आहे का चांगला? आणि एक नंबर घेते. आपले धन काय काढून? 2 ते 20 केले ना. मग 20 तर 40-50 करायचा. अरे मग कधी? बरोच आहे ना. अरे 100 अरे क्वालिटी आहे ना. हवे ना आता बायकोनी पैसे दिले पाहिजे. पण बायकोले सांगा लागेल ना 10 ते 20 होते, 20 ते 40 होते, तेव्हाच माझे काम जमेल. काय झालं बाई, एवढा फटाफट माणूस अंदर गेला, कोण मारलं गिरलत नाही? चल जाऊन पाहतो. पैशाला काय हात लावून राहिले? काय सांगू तृप्ती, आपल्या हाती एक स्कीम लागली आहे. स्कीम? हो, तर आपण जर आता 10,000 रुपये जर लावले तर 20-30,000 रुपये बनते त्याचे डायरेक्ट. 20-30,000 रुपये? हो, तो आपल्या आपल्या गावातला लक्ष्मी नाही का? लक्ष्मी काल म्हटलं तो 2,000 रुपये घेऊन गेला फक्त, डायरेक्ट 20,000 रुपये घेऊन आला. माय हो का? तर म्हणून नाही काय मी 10,000 रुपये घेऊन जातो म्हटलं. 10,000 30-40 नाही तर 20 तर होईल. म्हणून मग 10,000 रुपये दे फक्त याच्या काढून. अहो मग असं करणार तुम्ही, 10,000 काल नेऊन राहिले, 40,000 न्या. मग 40-80 होते. पैसे पैसे पण पुरे 40 नेऊ काय? घेऊन जाणार. 80 होते ना याचे. ठीक आहे, पुरे 40 घेऊन जातो. म्हणजे कसं 80,000 बकऱ्या होऊन जाईन आपल्या. काय नाही मग पैसे पैसे. हो ठीक आहे मग. जरा देऊ का? हा नाही नाही, चप्पल कुठे गेली? नाही काय चप्पल. तुम्हाला एवढी खुशी होऊन राहिली 40-80 बात येतो काय? पैसे पैसे लवकर येजा. हो लवकर येतो. बम बकऱ्या होते आता. हे पंजी आपली 400 ना. कोण आहे का रे? गुल्लो. गुल्लो आपला 500 ना. 500 100 माहीत त्याच्यावर. हे माहीत आहे 200. हा बस थांबा आता. हा पंजी आली. ऐकायला कोणी बा? कोणी अजून? अरे धम्मक शिल्लक नाही का रे तुमच्यात? आले बादशा बायका आणि या बादशा बाई. हा चल खतम. ऐका कोणी अजून? म्हटलं होतं बमलो काय तुझ? अरे बा काल तर बम घेतलं तू. 400 आणले ना. चल ना मग. काऊन तुम्ही गेले नाही तिकडे खेळाले? अरे लय पैसे आपले पैसे, आपल्याला काही गरज नाही आता. तर तुला जितून देतो. जितून देतो पण हे कसं बायकोचे पैसे आणले मी? अरे एक नंबर आणले आता. लय आहे अजून इकडे आहे घरून. मालामालच करतो ना, फक्त जितलो पाहिजे. अरे गेली पैसा. पैशाची तर बारीच जोर राहिली. पैसा इथं पैसाच पैसा. अरे ओ अरे उभा राहा ना. भिकार नोंदायचं काम आहे का इथं? येणार राहिलो समोर येऊ दे. भिकारी कोणाला म्हणून राहिला तू? कोणाला म्हणून राहिला? मी भिकारी आहे काय? हे खेळू राहिले. हे माझ्याजवळ आहे हे पैसे. मग खेळू राहिला का? खेळतो. हो काय? पुरे खेळतो. खेळले लुटून घेऊन जातो. माणूस आहे आपल्या तो. माणूस खायची हिंमत आहे आमची. खायची हिंमत आहे. किती खात तू? किती खात? किती हवी अशी? अरे माझा विचार काय करू राहिला. माझ्याजवळ तर खायचं आहे. ह्या खिचत भरून आहे. हो काय? हा मांड मग पट्ट मान. मांडतो मांडतो. चाल तुला तू सांगतो ना किती खेळतो. मांड पट्ट मान. मांडतो ना. याची मजा आहे.
काय म्हण मेंढीवर म्हण मेंढीवर 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 शंभरी शंभरी लोक तर कावरून चल दे शंभरी काय येतो ना आता किती खाते चल काय चार मांडू आता मान आपलं छक्कीवर छक्कीवर एक छक्कीवर शंभरी दाखवून राहिला इथं लाव आपले दोन मान दोन हा दोन हजार मान मान दहा हजार रुपये मी आले त्या सोबत हरलं तर हे घ्या आले दोन हजार दोन हजार दोन हजार एक छक्की छक्की जाऊ द्या ना मग आपण अजून मांडू दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या चल जर मी घरी जातो गेली का तू हिंमत मोठा मुलं होता पैसे दाखवून आला आपल्याला बोल नको आहे माझ्याकडे पैसे मान मग आता गेली तर गेली आता पाय कशी येते माणूस आहे म्हटलं माझ्यासोबत मानू एक्क्यावर मांडणे एक्क्यावर 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 शंभर अरे दोन हजार गेले ना माय शंभर शंभर अरे आता शंभर लावले ते तेव्हा दोन हजार लावले असते तर किती आले असते आपले हो रे दोन हजार लावले असते नाही म्हटलं पहिले दोन हजार गेले आताही दोन हजार गेले असते म्हणून मी शंभर लावले त्याच्यावर आता तुला तिरीवर पाच हजार लाव पाच हजार लाव ना मी आहे ना त्यासोबत आता पाच दुवारी ठीक आहे ना तू आहे ना मग मला काही गरज नाही आहे कुठे पंजी पंजीवर लाव का नाही नाही तिरी होती ना तिरी कुठं आहे हे घे माप किती हे घे जेवढे लागले तेवढे मापून द्यायचो पाहिली बाबू मग माणसाची ताकद हे बाबू तुझ्या समोर काटला आता हो ना हे काय असं तुले जास्त हे काटून घे नाही हे घेणं मला भरोसा आहे त्यावर नाही काटून घे काटून घे मम्मी पाहिजे आहे ना काटली हे बिजू भाऊची अरे येते येते हा तिरे एक तिरे तिरी तिरी पाहिजे अरे येतेस ना आता आपल्यापाशी येते ना आता त्याच्यानंतर येते आपली नाही नाही मी चल ना तू चल ऐक मी आहे त्यासोबत तू आहे माहिती काय तुला माहिती आहे काय गेली आपली 15,000 गेली होती 15,000 गेली त्याच्यानंतर आली होती ना मग आली होती मग अजून गेली हा गेली मग डबल आली आता अजून गेली ना आता मग आता येते ना चल ना आता डायरेक्ट 10,000 लावू ना दहा डायरेक्ट 10 आता येतेस येईन काय बाप्पा ठीक आहे हे 10 खाजर लो हे लाव ना दुर्रीवर आता अरे पट्ट झाला तयार आली किती किती किलो किती किलो आता मला तर माहिती किती आहे हे ना पुरे लावून पुरी हा दे पुरे लावून आलं नाही म्हणजे अरे एक गेली का एक येते आपली आता एक घ्यायच्या पहिले गेली आता हे 100% येते पुरे लावले तर सगळेच वापस येते त्या भाऊ आहे ना सोबत अरे याले म्हणते पुरे लाव तू झोल खाऊन आला म्हणून हरून आला किस्मत त्याचे डाव बाहेर नाही देणं तू दुर्रीवर लावून दे पुरे पुरे लाव मोजू नको मोजू नको पुरे लाव पुरे लाव पुरे मोजू नको किती पुरे लाव ना दुर्रीवर लाव पुरे आले पाहिजे 100% आता अरे तू पुरे तर लाव तुला 1,000 रुपये जास्त देईन आम्ही ठीक आहे काय दुर्रीवर दुर्रीवर देणं लाव हे घे दुर्रीवर सगळे
आपल्याला काय कमजोर समजला का तू? कमजोर मी आहे म्हणलं होतं ना, हे पाय एवढा पैसा लावतो, लावला काय गुन्हा? लावला काय गुन्हा? त्या बट्ट्या मानला आता फेक फेक काय दुरी बार फेक दुरी ना हे काटून गेले हे पाय पहिले पिसले बघते समोर पिसू दे पाहू दे मला पहिले हे आता पिसले समोर ठीक आहे धुवा बघा लागते आपल्याला पैसा पैसा आपली कर काही खरी नाही पाय बरं तिकडे काही आहे का तर हा साहेब अरे साहेब शिंदे साहेब काय रे अरे काकडीचा भेटतो बा ओह नो नाही काकडीचा भेट पांडे पाय बरं तिकडं तिकडं पाय काय आहे काय रे काय रे कुठं 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 अरे काहीच नाही साहेब म्हणते इकडे सर्प आले आलो का काय नाही नाही करू राहिले फालतूचेच करू राहिले पूर्ण तुम्हाला ड्युटीवर ठेवलं काय मी एक काम धडाचं नाही होतले का तुमच्या येईल विचारूना विचार त्याला अरे बाबा ते जोय बट्टू कुठे कुठे चालू आहे इकडे काय इकडे चालू आहे ना चल 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 ठीक चला साहेब किती दूर रे हे दूर रे दूर रे बायकोचे पैसे माहिती सगळे बायकोचे पैसे बायको बायकोचे पैसे अर्धे तरी देते सगळे अर्धे तरी दे अर्धे अबे पोलीस आले रे सडीच्या जुवा घरशी ना हो सर घरशी ना खेळशील तू बम सोडलो मी भाव ते ना मले बम मारलो मी भाव कुठे फोदे काही नको भाऊ राजा हाते नको लोटू बे हवे ने का मारलं बे अले बे बम मारलं बे बम मारलं अबे त्याजवळ अबे पैसे पैसे हाय चल राजा मला तू 95 पहिले अरे साहेब दिसला काय साहेब कुठे काय मी एक जण लपला इकडे इकडेच लपला कुठे काय मी कुठे आहे पायवर तिकडून कुठे आहे तर कुठे कुठे आहे कुठे पा तिकडे ह्या भल्ला पौराला साला दिसून नाही राहिला बरोबर चष्म्याचा घालावा साहेब तो मला तर वाटत साहेब बट्टा त्याचा सुद्धा चल ना त्याच्या देतो आता रट्टा अरे मी बी देतो मी का बांगडा घातलाय का साहेब चल 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 साहेब मी तर येत नाही बाबा मी भरात थकलो मी थोडासा पुन्हा तंबाखू खातो तुम्ही पकडाच काय केलं मला स्प्लॅडर मॅडम पकडून आपण जाऊ चला एवढा स्लायडर मॅन नाही पाहिजे सोळा तास नाही झाले पकडा साल पोलीसवाल्याचं कोणतं बैर आहे माझ्यासोबत सगळ्या जुव्यातले लोक दिले सोडून मायाच मांग लागले तर काम दाखा का बरं आहे ना पाणी देता का छाती धडधड करायची जाय पकडते अरे भोकात गेला सर ऐकून हिंमत नाही लागली पाय टाकायची समोर तुम्हीच पकडा काय तिथं पकड पकड
पकड दे पाणी पाणी बी झाकलं पुरा. अरे साहेब ह्या तिथं आहे पकड गेले पाणी 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 पकड दे अरे मी फक्त पाहायला गेलो तिथं मी खेळलो नाही काय साहेब बाहेर त्याची किशी माहिती किशी माहिती अरे तुम्हीच पाहा साहेब साहेब मी आहे का तू आहे रे एक रुपया नाही माझं काहीच नाही साहेब काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एक रुपया नाही माझं साहेब गेलता बरोबर बरोबर गेलता काय म्हणजे हे पाहा तुम्हाला दाखवतो एक रुपया नाही आहे माझं मी फक्त गेलता काय तू अरे मी पाहायला गेलतो तुम्ही सगळे सोडून माझ मागायला लागले मी मला धावून राहिले मला गेलता काय पाहायला काय गेला तिथं पाहायला जात नसते का साहेब आता कार आहे पोळा आहे तर पाहायला गेलतो अरे साहेब ना काही केलं सर अरे मी अबे त्या काही केलं नाही तर मग पोहून पोहून काढ राहिला तर मग साहेब पोहून काढ राहिला मग पुऱ्या जुव्यातले लोक सोडले मी सापडलो का तुम्हाला माझ्याकडे एक रुपया नाही आहे मग पोहून काय राहिला आम्हाला ते तुझ्या मागे धावून राहिला होता म्हणजे काय मला काय जेला जायची आवड नाही आहे अरे गरीब दिसून आला गरीब आहे मी गरीब जाऊ द्या जाऊ द्या काल निघलो आता दिसला नाही पाहिजे बोला ना काय झालं बोल ना काय झालं पैसे कुठं आहे पैसे कुठं आहे पैसे पैसे पुरे हरलो काय छान पोलिसांना लय मारलं हिच मारलं अहो मग बापाने दिलेली होय ना आता मग बापाला वापस कसे देईन आणि बकरे काय नाही घेईन पुरे पैसे गेले तृप्ती मला वाटलं जितलं जितलं नाही अरे बापरे माय पैसे कुठे माय पैसे द्या माय पैसे द्या पैसे गेले मला का सांग माय पैसे द्या पहिला माय पैसे द्या माय पैसे द्या नाही माय पैसे द्या आता मी माझ्या बापाला काय म्हणू आणि बकरे काय नाही घेऊ बाप म्हणेस तरी नको करू म्हणून याच्या सोबत लग्न मी सोयीनं आली मला वाटत का माझी जीवन तुमच्यासोबत चांगलं जाईन म्हणून पण होती हा तुम्ही आणि मला समोरचा विचार येत आहे का माझ्या लेकराचं कसं होईन म्हणून सगळ्या जीवनाचा सत्यानाश तुम्ही मग भविष्याचा विचार येऊन राहिला मला का माझ्या भविष्य समोर कसं जाईन म्हणून रुपये ठेवले का आजची कर आहे मटन गिटन आणलं का एक रुपया नाही राहिला माझं एक रुपया नाही राहिला पैसे हारून बसते एवढं पोलिसांना मारलं ते नाही दिसून राहिलं पैशाच येऊन म्हणलं तिने बायको त्याच्या काय करू काय लखा लग्न